किती वादळ येतील, किती झंझावात येतील, पालापाचोळा झडून जाईल, पण शिवसेनेची मुळं आहेत ती घट्ट आहेत आणि कोणी असते कोणी आता जे गेलेत त्यांना काय कोणत्या भाषेत त्यांचं वर्णन करायचं हे संपूर्ण जग बोलतोय. आणि त्यांनी काल आपल्याला विनंती केली की कृपा करून आम्हाला गद्दार बोलू नका. म्हटलं आम्ही नाही बोलत, तुमच्या कपाळावरती तुम्ही स्वतःच्या हाताने शिक्का मारून घेतलाय तो बोलतोय. पण हा जो सगळा विभाग आहे, अभ्युदयनगर आणि लालबाग परळ असो किंवा कुठलाही, आता हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. जे गेलेले आहेत त्यांच्या बरोबर सच्चा शिवसैनिक एक सुद्धा गेलेला नाही. आणि त्यांना जे वाटलं होतं की जिथे सत्ता असते तिथे शिवसैनिक येतो असं नाही, जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते. आणि हा फरक बघा, आज हे दोन्ही आमदार खासदार माझ्या उजवीकडे डावीकडे आहेत, जे गेलेत ते असे गर्दीत शिवसैनिकांच्या मध्ये आता मिसळून दाखवू शकतील का, एवढी हिंमत दाखवू शकतील का?